हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम टू प्रांजल्स रेसिपी। आपल्याकडे फॉन्डन शिल्लक नसताना अचानक फॉन्डन थीम केकची ऑर्डर आली तर केक कसा बनवून द्यायचा याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा। सुरुवातीला संपूर्ण केक आपण आयसिंग करून घेऊया। आज मला मिकी माउस थीमची ऑर्डर आली होती पण माझ्याकडचं फॉन्डंट संपलं होतं, त्यामुळे मी इथे ही जी नॉन एडिबल फोटो प्रिंट असते जिथे आपल्याला अर्जंट फोटो काढून मिळतात तिथून मी अशा प्रकारची एक प्रिंट काढून आणलेली आहे। तुम्ही बघू शकता यावर सगळे मिकी माउसचे फेसेस आहेत आणि इथे एक मिकी माउस प्रिंट करून आणलाय। हा एक नंबरसाठी म्हणजे पहिल्या बड्डेसाठी केक बनवतो आहे, सो मी इथे एक नंबर प्रिंट करून आणलाय। आता हे आपल्याला व्यवस्थित कट टू कट कट करून घ्यायचं आहे। आपण याचा एक एक पार्ट व्यवस्थित कट करून घेऊ। आपले हे सर्व फेसेस कट करून झालेले आहेत, आता याला आपण टूथपिक लावून स्टिक करून घेऊ। चिकटपट्टीच्या मदतीने व्यवस्थित हे स्टिक करून घ्यायचे आहेत या पद्धतीने। आता हा मिकी माउस थोडा मोठा असल्यामुळे मी याला दोन टूथपिक लावून घेतेय। व तो व्यवस्थित उभा राहावा म्हणून या पद्धतीने फक्त इथे अशा त्या स्टिक करून घ्यायच्या त्याला सपोर्ट मिळण्यासाठी। या पद्धतीने या मिकी माउसला सपोर्ट राहावा म्हणून अशा टूथपिक लावून घेतलाय। आता बरोबर मधोमध आपण आपला हा जो एक नंबर आहे तो स्टिक करून घेणार आहोत। आणि दोन या पद्धतीचे फेसेस आता इथे सेंटरला हा जो मोठा मिकी माउस आहे तो आपण स्टिक करून घेऊया या पद्धतीने। या मोठ्या मिकी माउसमुळे मी या मागच्या फेसेसची थोडीशी ॲडजस्टमेंट करून घेतलेली आहे। आता हे जे आपले रेडीमेड कपकेक्स असतात ते मी केकच्या साईडला या पद्धतीने ठेवून घेते। आता पाइपिंग बॅग मध्ये तुमच्या आवडीच्या कलरची क्रीम घेऊन
आपल्याला यावर थोडीशी डिझाईन काढून घ्यायची आहे। इथे मी पाइपिंग बॅगला 1 mm चं नोजल लावले। आता हे जे उरलेले फेसेस आहेत ते आपल्याला या कपकेक मध्ये या पद्धतीने स्टिक करून द्यायचे आहेत। हे टॅग फक्त जेव्हा तुम्हाला कस्टमरला केक हँडओव्हर करायचा आहे तेव्हाच लावा, जास्त वेळ फ्रीज मध्ये ठेवू नका कारण की याला पाणी सुटण्याची शक्यता आहे। आता केकच्या साइडला आपण रेड हार्ट्स लावून घेऊ किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते लावू शकता। फॉन्डनपेक्षाही हा केक खूपच अट्रॅक्टिव दिसतोय व याला आपल्याला खर्च सुद्धा एकदम कमी आलेला आहे। आपला खर्च कमी झालेला आहे, आपला वेळ वाचलेला आहे, शिवाय आपलं कस्टमरही हा केक बघून खुश होणार आहे। या सर्व प्रिंट मला 30 रुपयांना प्रिंट करून मिळाल्या होत्या, त्यामुळे आपण 1 किलोसाठी या केकची प्राईस 750 ते 800 ठेवू शकतो। आता थोडेसे गोल्डन बॉल्स सुद्धा लावून घेतीये, तुमच्या आवडीनुसार तुम्ही डेकोरेशन करू शकता। आपला सुंदर असा मिकी माउस थीम केक रेडी झालेला आहे, एकदम कमी खर्चात आणि जास्त प्रॉफिट देणारा हा केक झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।